हेलो गाइस, वेलकम बैक टू अवर यूट्यूब चैनल मस्त मराठी कपल। आजचा दिवस जो आहे किंवा आजचा व्लॉग जो आहे हा माझ्यासाठी फार स्पेशल व्लॉग असणार आहे, कारण की हा व्लॉग कम्प्लिटली मी ड्राईव्ह करणार आहे। आणि ऑब्व्हियसली आज आहे माझ्या, म्हणजे आज रात्री 12 वाजता माझ्या बायकोचा वाढदिवस होणार आहे, तर त्यासाठी मी काही प्लान्स केलेले आहेत आणि ते अगदी तिच्यासाठी सरप्राईजेस आहेत। ऑब्व्हियसली आता जेव्हा ती हे व्हिडिओज एडिट करायला वगैरे बसेल आणि व्लॉग एडिट करायला बसेल तोपर्यंत हे सगळे सरप्राईजेस होऊन गेलेले असतील, त्यामुळे एडिटिंग जरी ती करत असली तरी काही प्रश्न येणार नाही ऑलरेडी, कारण की जे प्लॅन केलेले असतील तर ते तिला होऊन गेलेले असतील ते। सो असं सगळं आहे। आणि माझा एक मित्र आलेला आहे पुसदवरनं, तर इथे सध्या तर त्याला भेटायला आम्ही दोघेही जण आता संध्याकाळी जाणार आहोत। आणि तिकडेच रात्री आम्ही केक कटिंगसुद्धा करू असा माझा प्लॅन आहे, तर तो सगळ्यात पहिला सरप्राईज असेल। आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या उद्या म्हणजे ॲक्च्युअल ज्या दिवशी स्नेहलचा वाढदिवस आहे त्यासाठी मी एक डिनर डेट प्लॅन केलेली आहे। आणि म्हणजे प्लॅन केलेली आहे हे तिला माहिती आहे, पण नेमकं कुठे घेऊन जाणार आहे, तिथे काय काय असणार आहे आणि काय नसणार आहे, व्हॉट नॉट, याबद्दल काहीही तिला आयडिया नाही आहे। सो ते तिच्यासाठी एक फार मोठं सरप्राईज असेल। सो बघूयात की मी किती सक्सेस होतो आहे हे सगळे सरप्राईजेस ठेवण्यामध्ये आणि तिला स्पेशल फील करवण्यामध्ये। ते लेट सी। तर आता वाचलेले आहेत 11 आणि आम्ही इकडे मित्राच्या फ्लॅटवरती जे आहे ते आम्ही जवळपास 8 वाजताच आलेलो होतो। आणि मी आता बाहेर पडतो आहे केक आणायला जाण्यासाठी। सो इथे आता आम्ही केक कटिंग वगैरे करू, सगळेजण मित्र सोबत आहेत, आणि मग बघूयात। तर मित्रांनो, सकाळ झालेली आहे, कोंबडा आरवलेला आहे, पण जरा आज आमचा कोंबडा थोडासा लेट आरवला आहे। आता वाजलेले आहेत 10:30 आणि मी चाललेलो आहे परत एकदा पार्सल आणायला, पण यावेळेस पार्सल जे आहे तर ते इथे आम्हाला कॉर्नरवरती नाही तर ऑफिसमध्ये जाऊन कलेक्ट करायचं आहे। पाठवलेलं घरच्यांनी पुसदवरनं त्या ट्रॅव्हल्समध्येच आहे, पण आज आम्ही त्या ड्रायव्हरला फोन केला तर तो म्हणाला की सर तुम्हाला ऑफिसमध्ये येऊन कलेक्ट करावं लागेल। ठीक आहे, त्यामुळे मग आता मी जातो आहे संगमवाडीला ट्रॅव्हल्सच्या ऑफिसवरती, आणि तिथनं घरून आईबाबांनी काही पार्सल पाठवलेलं आहे तर ते घेऊन मी येणार आहे। तर आता बघूयात, मी पार्सल घेऊन येतो आणि आल्यावरती तुम्हाला दाखवतो की काय काय पार्सल आलेलं आहे। तर मित्रांनो, पार्सल घेऊन मी घरी आलेलो आहे आणि आता कुठे गेली कायची,
ही आहे माझ्या हातात कैची आणि आपण पार्सल ओपन करूयात की बघूयात काय काय आहे त्यात। तर सगळ्यात आधी आहे हा डब्बा ज्यामध्ये बर्थडे गर्लसाठी देण्यात आलेला आहे गजरा, आणि नंतर त्यासोबतच आहे बर्थडे गर्लचा ड्रेस। आणि मग बाकी सगळं सामान आहे तेच आपलं लाडू करंजा, हे बघा करंजा आहेत, लाडू आहेत आणि बाकीचं काहीतरी सामान। सो अशा प्रकारे आता सध्या आमच्या घरामध्ये झालेले आहेत कमीत कमी 3 ते 4 किलो लाडू। आता ते संपवायला आम्हाला किती वेळ लागेल देव जाणे, कारण की त्या दिवशी पप्पाच्या सोबत सोलापूरवरनंसुद्धा लाडू आलेत, चिवडा आला आहे आणि आता उसदवरनंसुद्धा। तर स्नेहलचा आहे आज बर्थडे आणि त्यासाठी मी मुद्दाम तिच्यासाठी एक डिनर डेट प्लॅन केलेली होती आणि त्यासाठी म्हणून मग आम्ही आलेलो आहोत की इथेच आमच्या घराजवळ इऑन आय टी पार्कच्या एरियामध्ये एक रेस्टॉरंट आहे रूफटॉप, तर तिथे आम्ही आलेलो आहोत आणि तिथली फक्त जी काही अरेंजमेंट त्यांनी करून दिलेली आहे तर त्यांना मी तशी स्पेशल रिक्वायरमेंट सांगितलेली होती की मला डिनर डेट प्लॅन करायची आहे आणि बर्थडे आहे माझ्या वाईफचा। सो त्या अकॉर्डिंगली त्यांनी तिथे सुंदर असं डेकोरेशन करून दिलेलं आहे, तर ते एकदा दाखवतो आणि बाकी जास्त काही व्लॉगिंग आता करणार नाही, कारण की हा खरंच एक स्पेशल मोमेंट आहे आणि त्यामुळे हा मी टाईममध्ये आम्ही फक्त एन्जॉय करणार आहोत। कसं वाटलं सरप्राईज? इम्प्रेस्ड? पोरगी पटली हो?